बोरिवलीच्या वझीरा येथील हे वामनराव पै उद्यान काही दिवसांपासून इथे स्वच्छतागृहाचं बांधकाम सुरू आहे. मात्र चालण्याच्या मार्गिकेला लागूनच हे स्वच्छतागृह असल्यानं येथे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा त्रास होणार असल्याची तक्रार इथले ज्येष्ठ नागरिक करतायत. हे जे महापालिकेने बांधलेले जे टॉयलेट आहेत, शौचालय जी बांधलेली आहेत पुरुष आणि स्त्रीसाठी, ते दोन जे बांधलेले हे इकडे बांधण्याच्या अगोदर त्या कॉर्नरला एकदम कोपऱ्यावरती तिकडे बांधलेले होते. त्याचं अर्ध अधिक काम झालेलं होतं. त्याच्यानंतर बाजूच्या सोसायटीने आम्हाला असं कळलं बहुधा की बाजूच्या सोसायटीने काहीतरी ऑब्जेक्शन घेतलं. त्याच्यानंतर ते पूर्ण बांधकाम त्यांनी ते तोडून टाकलं, डेमॉलिश केलं आणि हे नंतर त्यांनी पुढे सरकवलं. आणि ते अशा ठिकाणी सरकवलेलं आहे की तो आम्ही जिकडे एंट्रन्स, जिकडे गेटनीमधून लोक येतात आणि जिकडे ट्रॅक आहे चालण्याचा, त्याला अगदी लागून किंवा खेटून असं ते त्यांनी ते टॉयलेट बांधलेले शौचालय, की लोक आले की त्यांना असा एक दुर्ग, म्हणजे काय, आम्ही इकडे शुद्ध हवा घेण्यासाठी येतो या गार्डनमध्ये, तर आम्हाला ते एकदम दुर्गंधी आणि ते घाणेरडा सगळा वास वगैरे येणारच येणार आहे पुढे जाऊन. तर हे जे काम केलेलं आहे तर ते अयोग्य आहे, तर त्याच्यासाठी आम्ही थोडंसं निषेध नोंदवतो आहे. आम्ही रोज अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या व्यायामासाठी, सकाळची चांगली शुद्ध हवा घेण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग आम्ही रोज सकाळी करत असतो. फिरण्यासाठी या ठिकाणी अनेक 500 मंडळी या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे जे रोज या ठिकाणी वावरतात, खरं म्हणजे आमची अपेक्षा अशी आहे की महापालिकेने या उद्यानाचं जे काही नूतनीकरण किंवा दुरुस्ती मनावर घेऊन करण्याला सुरुवात केली, आमची अपेक्षा अशी आहे की त्यांनी खरं म्हणजे इथे रोज जे वापर करतात या उद्यानाचा, त्यांच्याशी एकदा बोललं असतात, एक्सचेंज केलं असतात की काय तुमच्या अडचणी आहेत, तर जरा अधिक बरं झालं असतं. आणि त्यामुळे आत्ता जे आपण बघितलं या प्रकारचं शौचालय या ठिकाणी जे उभं केलं आहे ते म्हणजे अगदीच म्हणजे आवश्यकता आहे हे खरं आहे, कारण ज्येष्ठ नागरिक आहेत, तासभर फिरतात तेव्हा शौचालयाची गरज भासते. पण त्याचा अन्य काय आणखीन उपाय पर्याय काढता आला असता, त्याच्यावर जर बोलले असते तर आम्ही सुचवलं असतं नक्की. इथे सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामावर पैसे खर्च करून पालिकेने महत्वाच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. धरणाच्या या नावाने जे छोटे छोटे खांब आणि त्याच्यावर जे दिवे रात्री लागतात ते असे उभे केले, त्याचं सुद्धा कुठल्याही प्रकारचा नीट विचार करून त्याच्यासाठी नीट पाया प्रत्येक खांबाला उभा केला आणि त्याच्यावर ते दिवे उभे केले असं न करता एखाद्या काम चालवू पद्धतीने हे सगळं केलं आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम असा झाला की ते शोभेचे जे दिवे आहेत ते थोड्याच दिवसात त्याचे खांब हे पडले, कोणीतरी ओढून टाकले आणि ते सगळा जो खर्च आहे तो मात्र व्यर्थ गेला. हे सुशोभीकरणासाठी आहे, पण उपयुक्त काय आहे याचा जर विचार आमच्यासारख्यांशी जर त्यांनी चर्चा करून केला असता तर आम्ही काही सूचना त्यांना केल्या असत्या. उदाहरणार्थ जेव्हा वृद्ध माणसं या ठिकाणाहून फिरतात, सर्व ठिकाणी उद्यानामध्ये लाईट हा मोठ्या प्रमाणावर असला पाहिजे, म्हणजे त्यांना चालताना नीट दिसेल अशा पद्धतीने त्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघाल की या ठिकाणी ज्या भिंती रंगवलेल्या आहेत त्या इतक्या भडक रंगाने रंगवलेल्या आहेत आतल्या भिंती की त्याची आवश्यकता नाही, अशा अर्थाने की सर्व दूर त्या ठिकाणी झाडं झुडपं महापालिकेने लावले आहेत ते चांगले आहेत, तर त्याच्या मागे त्या सगळ्या भिंतींना दिलेला रंग आहे त्याला काही उपयोगच नाही, त्याचा ते दिसतही नाही. 90% झाडांनी सगळ्या भिंती झाकलेल्या आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा जो भडक रंगाचा खर्च आहे तो अनावश्यक केला गेलेला आहे. त्याच्याऐवजी समजा हा जो फिरण्याचा जो मार्ग आहे आमचा, त्याच्यावरचे जे काही ठिकाणच्या पेव्हर ब्लॉक जे आहेत ते निघालेले आहेत, उखडले गेलेले आहेत, त्याच्यावर अनेक वृद्ध मंडळी हे ठेचकाळतात, पडतातही काही वेळेला, तर ते जरा नीट मेंटेन केलं तर त्याच्याने अधिक सुकर होणार आहे ज्येष्ठांसाठी या बागेचा जो उपयोग आहे तो, असं मला वाटतं. आणि म्हणून याचा सगळ्यांचा महापालिकेने याचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी बाक आणि झोपाळे जे उभे केले होते त्यातले काही आता आपल्या जागेवरच नाहीयेत, एक तर मोडून पडले आहेत किंवा चोरीला गेलेत असं कळतंय, तर ते सुद्धा योग्य ठिकाणी पुन्हा एकदा नीट बसवून बाक जे आहे त्याचा जो पाया आहे तो पक्का न केल्यामुळे तो थोड्याच दिवसात हलायला लागतात. आणि मग आमच्या इथल्या ज्येष्ठ नागरिकांनीच काही लोकांनी मिळून सिमेंटने ते त्याचे पाय आहेत ते पक्के केले आणि त्यामध्ये बसण्यालायक आता केलेले आहेत. पण या अशा गोष्टींकडे लक्ष जर दिलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तर मला असं वाटतं की ज्या उद्देशाने आपण हे पार्क या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने सार्थकता होईल असं वाटतं. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी सोयी सुविधा निर्माण करताना पालिकेनं स्थानिकांचं मत विचारात घेण्याची गरज निर्माण होते. लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट, बोरिवली.